गुड मॉर्निंग स्टूडेंट्स ऑल ऑफ यू। आज अपन विषय मराठी व्याकरण याचा प्रकरण आज अपन पाहणार आहोत, वाक्य पृथक्करण। आता वाक्य पृथक्करणामध्ये आज आपल्याला शिकायचा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ भाग पाचवा आहे। मुख्य प्रकार आहे दुसरा विधेय विभाग। आता या विधेय विभागात आपल्याला जो वाक्य पृथक्करण आहे त्याचे दोन प्रकार पडतात, एक असतो उद्देश विभाग आणि दुसरा असतो विधेय विभाग। आता जो विधेय विभाग आहे उद्देश विभाग आहे ते आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, जर पाहिलं नसेल तुम्ही तर प्लेलिस्ट आहे त्याच्या जा, तुम्ही त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल वाक्य पृथक्करण त्याच्यात तुम्हाला अवेलेबल आहे। आता आज आपल्याला पाहायचं आहे विधेय विभाग। विधेय विभागामधले प्रकार सुद्धा आपल्याला बघायचे आहेत, ते एक एक व्हिडिओ करून आपण काढूया। सर्वात अगोदर विधेय विभाग म्हणजे काय नेमका हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। बघा, विधेय विभाग म्हणजेच कोणता विभाग, तर विधेय या अगोदर आपल्याला आपण शिकलो की कर्ता कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात, क्रियापद कशाला म्हणतात, तर फक्त इथं नाव चेंज केलेलं आहेत। इथं क्रियापद म्हणजेच विधेय होय, काय म्हटलेलं आहे क्रियापदच काय असणार विधेय असणार। बघा फॉर एक्झाम्पल एखादा जर वाक्य घेतला राम आंबा खातो, हा जर वाक्य घेतला आपण, आता या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर हा वाक्य आपल्या शालेय जीवनापासून पण आपल्या फार परिचित आहेत आणि आयोगाचा पण फार परिचित आहे राम आंबा खातो। आता या राम आंबा खातो यामध्ये खातो हा काय आहे क्रियापद आहेत, राम हा काय कर्ता आहेत आणि आंबा काय कर्म आहे, पण याच्यात जो विधेय आहे तो क्रियापद आहे, म्हणजेच खातो हा काय क्रियापद आहे। तर आपल्याला असं म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो की क्रियापदालाच आपण विधेय म्हणतो आणि विधेयालाच आपण क्रियापद म्हणतो, जसं आपण उद्देशाला कर्ता म्हटला होता आणि कर्त्यालाच आपण उद्देश म्हटला होता, सेम त्याच प्रकारे। आला लक्षात? आता याच्यात आपल्याला बघायचं आहे आता उदाहरण। क्रियापद सरळ सरळ काय क्रियापद ओळखायचं आहे, आता याचे उदाहरण बघूया। पहिलं उदाहरण आहे रामूने झाडाचा पेरू तोडला। आता यामध्ये रामूने झाडाचा पेरू तोडला याच्यात आपल्याला अंडरलाईन कशाला केलेली आहेत पेरू, अंडरलाईन कशावर केलेली आहेत पेरू या शब्दावर केलेली आहेत, याचा अर्थ इथे पेरू हा काय वाक्यात कर्म आहे। ओके, तुम्ही म्हणणार आता विधेय म्हणजे क्रियापद, विधेय म्हणजे क्रियापद, मग विधेय विभागात क्रियापद येणार मग कर्माचा काय इथं काम आहे। तर बघा जो विधेय विभाग आहेत विधेय विभाग कशाला म्हणतात, तर क्रियापदाला विधेय म्हणतात आणि विधेयाचे एकूण पाच मुख्य प्रकार पडतात, त्यापैकी चार उपप्रकार पडतात। पहिला प्रकार आहे बघा विधेय, दुसरा प्रकार आहे विधेय विस्तार, तिसरा प्रकार आहे कर्म, चौथा प्रकार आहे कर्म विस्तार आणि पाचवा आहे विधेय पूरक। आता जो विधेय पूरक आहेत याच्यात एक येणार तुमचा विधानपूरक, दुसरा येणार विधीपूरक, तिसरा येणार कर्मपूरक आणि चौथा काही जण म्हणतात काही पुस्तकात दिलेला आहेत आधारपूरक। बघा आता एवढे प्रकार पडणार आहे, म्हणजे जर सरळ सरळ ढोबळमानाने जर आपण म्हटलं तर इथं त्याचे नऊ प्रकार पडतात। किती पडतात, तर नऊ प्रकार इथं आपल्याला दिसतात। आता याच्यात विधेय म्हणजे काय, म्हणजे सरळ सरळ आपण विधेय विभाग म्हणजेच काय, तर विधेय म्हणजेच क्रियापद आणि ज्या विभाग ज्या प्रकारात किंवा ज्या विभागात विधेय पण असतो कर्म पण असतो आणि कर्माबद्दल माहिती सांगणारे शब्द पण असतात, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे शब्द पण असतात आणि विधेयपूरक म्हणजेच विधानपूरक म्हणजेच काय, तर कर्त्यानंतर येणारा शब्द जो असतो तो विशेषणसुद्धा याच्यात असतात। आता आपल्याला एक पाहायचं आहे बघा याच्यात सगळ्यात अगोदर कर्म पण येणार आहेत मान्य आहेत, विशेषण पण येणार आहेत, कारण
विधी विशेषांचा जो विधीपूरक हा सुद्धा याच्यात येणार आहे. सरळ सरळ म्हणू तर याच्यात आपल्याला बंदेश ओळखायचे फक्त कर्ता सोडून कर्त्याबद्दल माहिती सोडून ते आपण उद्देश विस्तारमध्ये ओळखलेले आहेत. आता बघा सर्वात अगोदर पॉईंट विधेय विभागालाच आपण विधेयांक असं म्हणतो. काय म्हणतो? विधेयांक असा म्हणतो. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता सर्वात अगोदर बघू आपण पहिला उदाहरण आहे रामाने झाडाचा पेरू तोडला. आता रामाने झाडाचा पेरू तोडला यामध्ये तोडला हा काय आहे तर क्रियापद आहेत आणि पेरू आहे काय कर्म आहे. मग अंडरलाईन कशावर केलेली आहेत? कर्मवर केलेली आहेत. याचा अर्थ विधेय विभागात कर्मसुद्धा येतो. दुसरा जर वाक्य बघितला रामाने झाडाचा पेरू तोडला अंडरलाईन कशाला तयार केलेली आहेत? झाडाचा. मग झाडाचा जो आहे हा शब्द कशाबद्दल माहिती सांगतो? क्रियापदाबद्दल माहिती सांगतो का? नाही. तोडला पण कशाचा? झाडाचा. काय? तर पेरू. मग झाड पेरू कशावर येतात? तर झाडावर. मग झाडा झाडा काय इथं कर्मविस्तार आहे विद्यार्थी मित्रांनो. जो विधेय विभाग आहेत याचा जो प्रकार पडतो कर्मविस्तार त्याच्यातला हा उदाहरण आहे. तर इथं झाडाचा हा काय तर कर्मविस्तार आहेत आणि पेरू हा काय कर्म आहे. तिसरा जर उदाहरण बघितलं आपण तिसरा आणि सहावा आणि आठवा हे जर उदाहरण बघितले तर हे एकच प्रकाराचे आहेत. ते म्हणजे विधानपूरक म्हणा किंवा विधीपूरक म्हणा किंवा आधारपूरक म्हणा काही याच्यात हरकत नाही. बघा पहिला काय दिलेला आहे आपल्याला तिसरा उदाहरण आहे बघा राम राजा झाला. आता याच्यामध्ये कर्त्यानंतर येणारा शब्द कोणता आहे? तर राम आहे. राजा आहे. होणारा कोण? राम. काय झाला? राजा. मग राजा हा काय शब्द आहे? कर्त्यानंतर आलेला शब्द आहे म्हणून हा कशा जाणार? तर विधान पूरकात जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणणार इथं कर्त्याचं काय काम आहे? याच्या अगोदर आपण पाहिला होता उद्देश विभाग. उद्देश विभागामधला जो उद्देश आहे त्याच्यामध्ये आपण पाहिला होता की कर्त्यानंतर येणारा शब्द कर्त्या अगोदर किंवा कर्त्यापूर्वी येणारा शब्द हा काय असतो? तर उद्देश विस्तार असतो. सेम इथं बघा कर्त्यानंतर येणारा शब्द हा काय तर उद्देश विभाग हे काय तर विधान पूरक आहे. चौथा उदाहरण जर बघितला तुम्ही शिरपूरचा गवळी रोजच सकाळी काळ्या म्हशीची धार गोठ्यात चढासड काढतो. बघा काय उदाहरण दिलेलं आहे की शिरपूरचा जो गवळी आहे तो रोज सकाळी काळ्या म्हशीची धार गोठ्यात चढाचढा काढतो. याच्यात आपण बघितला बघत असाल की रोज सकाळी याच्या अंडरलाईन केलेली आहेत. गोठ्यात याला अंडरलाईन केलेली आहेत आणि चढाचढा याला सुद्धा अंडरलाईन केलेली आहे. तर बघा हे काय तर हे आहे कर्मविस्तार. काय? कर्मविस्तार. बघा काढतो हा काय वाक्यात विधेय आहे म्हणजेच क्रियापद आहेत. आता या क्रियापदाला आपण क्रिया कुठे घडली क्रिया कशी घडली क्रिया कधी घडली या तिन्ही प्रश्नांची जर आपल्याला उत्तरं मिळाली तर तो काय असतो तर विधेय विस्तार असतो. बघा पहिला आहे आपण पहिला प्रश्न विचारू क्रियापदाला क्रिया कुठे कधी घडली तर आपल्याला उत्तर लगेच येते क्रिया रोज सकाळी घडते. मग रोज सकाळी एक आहे तर विधेय विस्तार आहे. दुसरा जर प्रश्न विचारला क्रिया कुठे घडली तर आपल्याला लगेच उत्तर भेटतो गोठ्यात गोठ्यात घडली. तिसरा जर प्रश्न विचारला क्रिया कशी घडली तर लगेच आपल्याला उद्देश विधेय विभाग किंवा विधेय विस्तार किंवा विधेय किंवा क्रियापद विस्तार आपल्याला लगेच माहिती मिळतो की चढाचढ घडली. काय घडली? चढाचढ घडली. म्हणून आपल्याला अशा लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा वाक्याचा काय असतो? विधेय विस्तार असतो. म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा काय असतो वाक्याचा? तर जास्त माहिती सांगणारा शब्द हा विधेय विस्तार असतो. आता पाचवं जर उदाहरण घेतलं आपण पाचव्या उदाहरणामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे बघा ती सुंदर दिसते. काय म्हटलेलं आहे? ती सुंदर दिसते. याच्यात अंडरलाईन केलेली आहे दिसते मध्ये.
पहिले समजून घ्या विधेय विभाग काय म्हणतात, मग शेवटी याचे आपण प्रकारामध्ये येणार आहोत। सर्वात अगोदर या जे नऊ प्रकार पडतात किंवा पाच मुख्य प्रकार पडतात, मग चार पाच उपप्रकार पडतात, तर याचे उदाहरणसुद्धा दिलेले आहेत, ते पहिले नीट बघा, त्यानंतर आपण वळूया। बघा ती सुंदर दिसते, याच्यात शेवटी जर आपण पाहिला दिसते हा काय वाक्यातील विधेय आहे म्हणजे क्रियापद आहेत। आता याला अंडरलाईन केलेली, याचा अर्थ हा काय क्रियापद आहे, आलं लक्षात। आता पुढचा जर सहावा वाक्य जर बघितला आपण, सरिता सुंदर दिसते। आता तुम्ही म्हणणार सरिता सुंदर दिसते हा काय, तर हा कर्ता आहे, दिसणारी कोण, सरिता, आणि कशी दिसते तर सुंदर दिसते, म्हणून कर्त्यानंतर आलेला आहे, काय आलेला आहे, विशेषण आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। सेम याच प्रकारे जर तुम्ही तिसरा जर उदाहरण पाहिलं असेल, राम राजा झाला, याच्यामध्ये होणारा कोण, राम हा काय, राजा म्हणजे कर्ता आहेत, कर्त्यानंतर आलेला शब्द आहेत, विशेषण म्हणजेच राजा। मग हा जो शब्द आहेत राजा आणि सुंदर, तुम्ही म्हणणार हे दोन्ही उदाहरण एकच आहे, हे दोन्ही उदाहरण एकच आहे, हो आपण म्हणू शकतो की वरचं उदाहरण आहे विधानपूरक आणि खालचं उदाहरण आहे विधीपूरक। मग पर्यायात जर तुम्हाला विधानपूरक दिला असेल आणि विधीपूरक दिला नसेल तर विधानपूरक ठोका, जर तुम्हाला विधानपूरक दिलेला नसेल तर विधीपूरक ठोका, जर तुम्हाला हे दोन्ही दिलेले नसेल तर तुम्ही विधेयपूरक ठोकू शकता। अलग लक्षात शॉर्टकटमध्ये जर सांगायचं असेल तर विधानपूरकालाच आपण विधीपूरक म्हणतो, विधीपूरकालाच आपण विधानपूरक म्हणतो, आणि या दोघांना आपण काय म्हणतो, विधेयपूरक। अलग लक्षात तिसरा जर उदाहरण पाहिला, पण काही काही पुस्तकं जर पाहिलं तुम्ही तर हे स्पेशल चॅप्टर दिलेले आहेत, एकही असले तरी ते स्पेशल दिलेले आहेत। आता यांच्यात एक फरक आहे, तो फरक या दोघांना वेगळा करतो, तो फरक काय तर ते आपण जेव्हा हे तुम्हाला शिकवणार मी प्रकार तेव्हा तुम्हाला सांगणार आहेत। आता पुढचं आहे बघा, आजीने नातीला गोष्ट सांगितली। बघा काय आहे, आजीने नातीला गोष्ट सांगितली, या वाक्यात आजी हे काय करता आहेत, नातीला हे काय कर्म आहेत, गोष्ट हे काय कर्म आहेत, आणि सांगितली हे काय क्रियापद आहे। बघा आता ह्या वाक्यात तुम्ही म्हणणार दोन कर्म आलेले आहेत, म्हणून हा काय द्विकर्मक क्रियापद आहेत, इथं सांगितली। अलग लक्षात दोन कर्म आहेत, पहिला कर्म आहे प्रत्यक्ष कर्म आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर्म। लक्षात ठेवा जो प्रत्यक्ष कर्म असतो तो नेहमी वस्तुरूप असतो आणि जो अप्रत्यक्ष कर्म असतो तो सजीव असतो। म्हणून जो दान जातो तो काय असतो, नेहमी अप्रत्यक्ष कर्म म्हणजेच वस्तुपूरक वस्तुरूपचा असतो तो कर्म, आणि जो दान घेतो म्हणजे घेणारा आहेत तो अप्रत्यक्ष कर्म असतो, लक्षात ठेवा। तर आता तुम्ही म्हणणार या द्विकर्मक वाक्याचा या आपल्या वाक्यपृथक्करणामध्ये काय उपयोग आहे, तर बघा सर्वात अगोदर एक लक्षात ठेवायचं आहे की याचा जो आहे जो अप्रत्यक्ष कर्म आहेत, अप्रत्यक्ष कर्म कोणता आहेत, तुम्हाला सांगितलेलं आहे अप्रत्यक्ष कर्म हा नेहमी सजीव असतो, म्हणून इथं नातीला हा काय अप्रत्यक्ष कर्म आहेत, हाच अप्रत्यक्ष कर्म आपला काय होणार आहेत, कर्म पूरक होणार आहेत। इंट्रोडक्शन देत आहे मी सगळ्या प्रकाराचा आणि उदाहरणाचा, नीट लक्ष द्या। बघा अप्रत्यक्ष कर्म आला वाक्यात तर डायरेक्ट काय ठोकायचं आहे आपल्याला, कर्मपूरक। जर कर्मपूरक जर तुम्हाला पर्याय नसेल, जर तुम्हाला विधेयपूरक हा पर्याय असेल तर विधेयपूरक तुम्ही ठोकू शकता, अलग लक्षात। आता पुढचा आपण प्रकार पाहू, बघा मुले गावाबाहेर निघून गेली, हा गोंधळून टाकणारा प्रकार आहेत, आधारपूरकामध्ये हा उदाहरण मोडतो। बघा काय, मुले गावाबाहेर निघून गेली, याच्यामध्ये तुम्हाला गती काय म्हणतात त्याला, तुम्हाला याच्यात गतिदर्शक क्रियाविशेषण आणि स्थलदर्शक क्रियाविशेषण दोन्ही मिळणार आहेत। बघा निघून गेली एका आहे गतिदर्शक क्रियाविशेषण, क्रियाविशेषण, आणि हे काय गावाबाहेर, हे काय स्थलदर्शक क्रियाविशेषण। आता तुम्ही म्हणणार क्रियाविशेषणाचा इथे काय उपयोग आहेत, तर बघा जो क्रियापद आहेत
क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा काय असतो? तर क्रिया विशेषण असतो, लक्षात ठेवा. जसा विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, सेम त्याच प्रकारे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण नसून क्रिया विशेषण असतो, लक्षात ठेवा. बघा आता इथं काय दिलेलं आहे, मुले गावाबाहेर गेली, गाव आहेत म्हणजेच स्थलदर्शक आहेत, आणि निघून गेली हे काय गतिदर्शक आहे. थोडक्यात सांगायचं आहे मला की गतिदर्शकाबरोबर जर स्थलदर्शक आलेला असेल वाक्यात तर तो कशा जातो, आधारपूरकात जातो. हा अतिशय गोंधळून टाकणारा प्रश्न प्रकार आहे, कारण अलीकडेच 2-3 वर्षात विचारण्यात आलेला प्रश्न आहे, म्हणून हा नवीन प्रकार आपण याला म्हणू शकतो. काय काही पुस्तकात हा दिलेला आहे, काय काही पुस्तकात दिलेला नाही. तर नीट लक्ष द्या, जेव्हाही गतिदर्शक क्रियाविशेषणाबरोबर जर स्थलदर्शक क्रियाविशेषण येत असेल तर त्याला आपण म्हणतो आधारपूरक. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण टोटल प्रश्न टोटल उदाहरण पाहिलेले आहेत विधेय विभागाचे. आता राहिला तुमचा प्रश्न याला ह्याच्या संबंधित नोट्स. तर बघा, पहिली नोट्स आहे विधेय विभागालाच आपण काय म्हणतो, विधेयांग असं म्हणतो, लक्ष द्या. आणि दुसरी जर गोष्ट म्हणायची असेल तर याचे किती प्रकार पडतात, हा अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण काय काय पुस्तकात याचे 4 प्रकार दिलेले आहेत, काय काय पुस्तकात 5 दिलेले आहेत, काय काय पुस्तकात 3 दिलेले आहेत. तर बघा, आपण बऱ्याच पुस्तकातून आपण जो काढलेला आहेत त्याच्यामधून याचे एकूण 5 मुख्य प्रकार पडतात. पहिला असतो विधेय, दुसरा असतो विधेय विस्तार, तिसरा असतो कर्म, आणि चौथा असतो कर्मविस्तार, आणि पाचवा जो पडतो याचा जो मुख्य प्रकार आहेत तो आहे विधेयपूरक. आता या विधेयपूरकाचे एकूण 5 प्रकार पडतात. बघा, पहिला प्रकार आहेत विधानपूरक, दुसरा आहे विधीपूरक, तिसरा आहे कर्मपूरक, आणि चौथा आहे आधारपूरक. सॉरी, 4 प्रकार पडतात याचे उपप्रकार. आला लक्षात तुम्हाला? आता जरी तुमच्या डोक्यात जर बसला नसेल तरी काही हरकत नाही, जेव्हा याच्यावर मी एक एक पर्टिक्युलर व्हिडिओ तयार करणार आहोत, या प्रकारावर एक, या प्रकारावर या एक प्रकार, एक प्रकार एक प्रकार, याचे जेवढे पण प्रकार आहेत त्याच्यात एक स्पेशल पर्टिक्युलर आपण एक एक व्हिडिओ तयार करणार आहोत, त्याच्यात तुम्हाला हमखास नक्कीच तुम्हाला समजणार आहेत. आता राहिला प्रश्न तुमचा काय, उद्देश विभाग जेव्हा प्रश्न आला तर कसं ओळखायचा. बघा, जर तुम्हाला म्हटलं असेल, फॉर एक्झाम्पल, समजा हा एक वाक्य आहे, रामूने झाडाचा पेरू तोडला, याच्यात अंडरलाईन केलेली आहेत पेरू, मग तुम्ही डायरेक्ट काय करणार, कर्मावर क्लिक करणार. पण जर तुम्हाला झाडाचा आणि पेरू आणि तोडला या तिन्हीला जर अंडरलाईन आलेली असेल आणि तुम्हाला म्हटलं असेल की आता, आणि मी इथं लिहून घेतो बघा, रामूने झाडाचा, दिसते का बघा, रामूने, रायटिंग चांगली नाही आपली, बघा, रामूने झाडाचा पेरू तोडला. आता यामध्ये मला सांगा, जर मी अंडरलाईन याला केली असती तुम्ही डायरेक्ट म्हटलं असता हा उद्देश आहे, आणि जर मी अंडरलाईन याला केला असता तर तुम्ही डायरेक्ट म्हटलं असता हा कर्मविस्तार आहे. हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट सांगत आहे मी, लक्ष द्या. आणि जर मी अंडरलाईन याला केली असती तुम्ही म्हटलं असता हा काय म्हणतात याला, कर्म आहे, आणि जर मी याला अंडरलाईन केली असती तुम्ही म्हटलं असता हा क्रियापद आहे, आता म्हणजेच विधेय आहे, म्हणजेच क्रियापदाचा दुसरा नाव विधेय आहे. आता बघा, जर मी अंडरलाईन या तिन्हीला जर अंडरलाईन केली आणि मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की अधोरेखित केलेले वाक्य किंवा अधोरेखित केलेले शब्द हे कोणत्या वाक्य पृथक्करणामधला कोणता प्रकार आहे, आणि तुम्हाला जर पर्याय दिले असते, मी पहिला दिला असता बघा कर्म, दुसरा दिला असता कर्मविस्तार, आणि तिसरा दिला असता तुम्हाला विधेय, कारण तुम्ही म्हटलं असता, आणि चौथा दिला असता तुम्हाला विधेयांग किंवा विधेय विभाग. आता मला एक सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं असता असा की याच्यात जर मी तुम्हाला म्हटलं असता की कर्म आहे, तुम्ही तर म्हटलं असता कर्म हो पेरूला अंडरलाईन आहेत, कर्मविस्तार हो झाडाला अंडरलाईन आहेत, विधेय म्हणजेच क्रियापद तोडलाला पण अंडरलाईन आहेत,
म्हणून. पण हे तिन्ही जर हे तिन्ही ऑप्शनमध्ये दिलेले आहेत, पण हे तिन्ही प्रकार कशाचे आहेत, तर विधेयांग म्हणजेच विधेयव्यवस्था विभागाचे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपण इथं क्लिक केला असता. म्हणून प्रश्न नीट ऐका, इथेच बरेच मुले चुकतात. अंडरलाईन कोणत्या कोणत्या शब्दाला केलेली आहे, कशा कशा शब्दाला केलेली आहेत ते नीट बघाव. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या संबंधित नोट्स पाहिल्या, कोणते उदाहरण येतात ते पाहिलं, व्याख्या पाहिलेली आहेत. व्याख्या काय याची लक्ष द्या. परत सांगतो, विधेय विभाग म्हणजे काय, तर जेव्हा ही वाक्यात विधेय म्हणजेच क्रियापद आणि क्रियापद म्हणजे विधेय, ज्या विभागात किंवा ज्या प्रकारात विधेय, विधेय विस्तार, कर्म, कर्मविस्तार, विधेयपूरक, विधानपूरक, अजून विधीपूरक, त्यानंतर कर्मपूरक आणि त्यानंतर आधारपूरक, ह्या ह्यातील कोणताही प्रकारचे जर उदाहरण येत असेल तर त्या उदाहरणाला आपण असं काय म्हणतो, विधेय विभागाचा उदाहरण असा म्हणतो. अलग लक्षात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ भाग 5वा आहे वाक्य पृथक्करणाचा. मुख्य प्रकार दुसरा विधेय विभाग, आपण काय भांगडा आहे आपण शिकलो. आता याच्यानंतर आपण जो घेणार आहोत तो घेणार आहोत व्हिडिओ भाग 6वा. याच्यामध्ये आपण घेणार आहोत विधेय विभाग, विधेय, विधेय विभागातला पहिला प्रकार घेणार आहोत जो मुख्य प्रकार आहे विधेय, तो आपण घेणार आहोत. जरी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि हे आपला व्हॉट्सअप नंबर आहेत आणि हे आपली वेबसाईट आहे www.garib834.com, याला पण तुम्ही भेट देऊ शकता. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, आवडला असेल तर इतर मित्रांना पण तुम्ही शेअर करू शकता.